भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज वारणा महिला उद्योग समूहाच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. आज त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करून विधिवत पूजा केली. त्यांनी एकारती, पंचारती आणि कर्पूर आरती करून देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू आणि भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सहाय्यक आयुक्त समीर मुजावर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिल्लारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. अंबाबाई देवीच्या दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून श्री अंबाबाई देवीच्या मंदिराची माहिती जाणून घेत मंदिराच्या शिल्पकलेचं कौतुक केलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रपतींना मंदिरात होणाऱ्या किरणोत्सवाची माहिती दिली. राष्ट्रपतींनी देवीचं दर्शन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपतींनी देवीचं दर्शन घेतल्याचं देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी सांगितलं.